शिंदे फडणवीस सरकारला सत्तेत येऊन 2 वर्ष पूर्ण झाली आणि यावरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन सरकार वाचवलं असा आरोप संजय राऊतांनी केला, तर खोके मोजण्यात त्यांचं आयुष्य गेलं असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. मला वाटतं आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे. जे निर्लज्ज असतील ते साजरं करतील, जे घाबरट आहेत, जे डरपोक आहेत, जे पक्ष चोर आहेत, बाप चोर आहेत, दुसऱ्यांचे वडील ज्यांना लागतात स्वतःच्या होर्डिंगवर, हे असे लोक आहेत, ह्यांना काय बोलायचं. विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन हे सरकार वाचवलं. राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणी घेण्याचं फरमान सोडलं. हे सरकार बनवताना पंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, न्यायालय, विधानसभा अध्यक्ष या प्रत्येकानं बेकायदेशीर आणि घटनाबाह्य, असंवैधानिक, अनकॉन्स्टिट्यूशनल अशा प्रकारची कृती केली आणि विधानसभा निवडणुकीसुद्धा या सरकारचा दारुण पराभव होईल. आता त्यांचं आयुष्य गेलं त्याच्यामध्ये, घेण्यामध्ये, जमा करण्यामध्ये आणि परदेशात ठेवण्यामध्ये. त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू? मी फक्त देण्याचं काम करतोय. आज जनतेला बघा, भरभरून अर्थसंकल्प, हा जो अर्थसंकल्प निश्चयाचा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अर्थसंकल्प केला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.